नमस्कार. द भारती परमार शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांच्यामध्ये मी नेहमीच एका वेगळ्या अवलियाला घेऊन येते. आजही मी एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला घेऊन आले आहे. झी गौरव, मटा सन्मान असे अनेक अवॉर्ड ज्यांना मिळाले आहेत. आणि नाटक सुरू झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्याचं दर्शन घडतं असा नेपथ्यकार आज आपल्याला भेटणार आहेत. त्यांचं नाव आहे प्रदीप पाटील. चला तर त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. नेपथ्यकार अशी तुमची ओळख करून दिली आहे मी आत्ताच. आणि तुम्ही जवळजवळ 150 वर नाटकांचं नेपथ्य केलंय, खरं तर हा रेकॉर्डच म्हणायला हवा. तरी पण माझा पहिला प्रश्न असा असेल की या सगळ्याची सुरुवात तुमच्या लहानपणी झाली होती का? लहानपणी म्हणजे बाल रंगभूमीवर काही मी अभिनयाची सुरुवात झाली होती. बालनाट्य आम्ही शाळेतनं करायचो, त्यावेळी केलं. त्याच्यानंतर मग कॉलेज झालं, नोकरी लागली. नोकरीनंतर मग थोडीशी नाटकाची खाज असते ती होतीच, त्यामुळे कुठेतरी प्रायोगिक संस्थेत दाखल व्हावं अशी माझी इच्छा होती. आणि अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे मला एक सातत्याने कार्यरत असणारी निनाद या संस्थेत माझा सहभाग झाला. म्हणजे त्या निनादचे विजय मोंडकर लेखक दिग्दर्शक, म्हणजे त्यावेळी निनादमध्ये आमचे मंगेश कदम होते, जयंत पवार होते, हृदयनाथ राणे होते, वसंत आंजर्लेकर, हेमंत भालेकर, अनिल गवास ही सगळी टीम होती. आणि त्यावेळी आम्ही मग वेगवेगळ्या स्पर्धेतनं कामं करायचो. पण त्यावेळीच्या स्पर्धा ज्या होत्या त्या आत्ताच्या तरुणांना माहीत नाही आहे. आम्ही शांता जोक करायचो गणेशोत्सवात, इस्कस होती. त्याच्यानंतर प्रबोधन गोरेगाव यांची एक गाजणारी एकांकिका स्पर्धा असायची. आणि ह्या स्पर्धांमधनं आम्ही सातत्याने करायचो. आणि मी एकांकिकेमधनं वगैरे कामं करत करत आलो. आणि करता करता थोडासा कल माझा डिझाईनकडे होता. आमच्या स्पर्धेची नाटकं बसवताना मी एकांकिकेचं थोडंसं आरेखन करायचो मी. आणि मी आम सिनियर मोस्ट आहेत त्यांना दाखवायचो. असं होता होता ते डिझाईन सँक्शन व्हायचं डिरेक्टरकडनं की बाबा अशा मुवमेंट करायचे आहेत, हे करायचं आहे. आणि ते सँक्शन झाल्यावर मग मला थोडासा हुरूप आला आणि थोडासा कॉन्फिडन्स आला, आत्मविश्वास आला की आपण आता एक चांगल्यापैकी डिझाईन करायचं. आणि असं करता करता मग एकांकिकेची डिझाईन करायला लागलो. अगदी आम्ही जयंत पवारांचं होड्या याचं केलं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही परिवर्तन वगैरे अशी काही काही एकांकिका त्यावेळी गाजल्या होत्या आमच्या निनादच्या. त्या करता करता एके वर्षी टाटा थिएटरकडनं अख्ख्या महाराष्ट्रातल्या हौशी संस्थांना एक निरोप गेला की तुमच्या संस्थेतले जे लाईट डिझाईन किंवा नेपथ्य करणारी जे काही मुलं असतील तर त्यांच्याकडे आमच्याकडे 2 आठवड्याचं एक प्रशिक्षण आहे. एनसीपीएला ते केलं आणि त्याच्यामध्ये मला दाखल करण्यात आलं आमच्या निनादतर्फे. आणि तिथे मी ते केलं आणि तिथे त्यांनी सांगितलं तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट घ्यायचे. ओके. इंग्लिश नाटकांपासून संस्कृत, हिंदी, मराठी, गुजराती कुठलं घ्यायचं. नो डाऊट माझ्या डोक्यात एक संस्कृत नाटक घोळलं की आपण मृच्छकटिकवर करायचं, मृच्छकटिकम. आणि ते मी केलं. आणि त्यावेळी त्या एनसीपीएमध्ये त्या वर्कशॉपमध्ये MS सत्यूसारखे मोठे डिरेक्टर होते, जे गरम हवाचे डिरेक्टर होते, बलराज साहनी त्या पिक्चरमध्ये काम केलं होतं ते होते. त्याच्यानंतर एक साऊथचे लाईट डिझायनर होते, कुमार सोनी होते, प्रदीप मुळे होते, गुजरातीचे छैल परेश होते. हे सगळे मार्गदर्शनाला होते. आणि मी मृच्छकटिकचं पेपर वर्क केलं. म्हणजे पेपर वर्क काय करायचं हे पुढे येईलच. पेपर वर्क केलं, पेपर वर्क प्लान झाला, मृच्छकटिकचं इलेवेशन झालं, पर्स्पेक्टिव्ह झालं. आणि मी MS सत्यूना तो सेट समजावून सांगितला. मी संस्कृत नाटक नुसतं संस्कृतमध्ये वाचून काढलं, अर्थ कळला नाही. पण नेन्सीबाईच्या लायब्ररीत एक असं पुस्तक होतं मृच्छकटिकचं की त्याचा मराठी अर्थ पण दुसऱ्या पानावर दिलेला होता. त्यामुळे ते आणखी कळलं आणि त्याच्यामध्ये प्रवेश खूप होते, लोकेशन पण खूप होते. पण ते थोडेसे मी माझ्या परीने एडिट करून त्याचं डिझाईन केलं, त्याचं पर्स्पेक्टिव्ह मी केलं. आणि पर्स्पेक्टिव्ह प्लान ह्या जे पेपर वर्क नाटकाच्या नेपथ्यासाठी असताना त्याने MS सत्यू खूप प्रभावित झाले. की त्याने त्या विद्यार्थ्या जे आमच्याबरोबर विद्यार्थी होते त्यांना दाखवलं की असं असायला हवं. कारण ते MS सत्यू सुद्धा इपटाची नाटकं करताना ह्या प्रकारात डिझाईन करत होते. पण माझा थोडासा इंटिरियरकडे कल असल्यामुळे ना मी पर्स्पेक्टिव्ह अगदी डायमेन्शनमध्ये करून दिलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ते केल्यानंतर त्यांचं जे NCP जे सोविनियर निघालं ते वर्कशॉप झाल्यानंतर
त्या सोविनर मध्ये त्या प्लानचा आणि पर्स्पेक्टिव्हचा फोटो छापून आला की बाबा की त्यांनी ते सगळं नमूद केलं होतं त्याच्यामध्ये की असं असावं. त्यामुळे हे झालं. त्याच्यानंतर मग निनादचा आम्ही राज्य नाट्य स्पर्धेला जयंत पवारांचं वंश नाटक केलं आणि वंश नाटक पहिल्या फेरीतून फायनलला गेलं. पहिल्या फेरीला मला नेपथ्याचं मिळालं नाही. तद्दन बॉक्स सेट होता कमर्शियल नाटकासारखा अगदी कौटुंबिक घरातली ती कहाणी होती स्टोरी होती तद्दन बॉक्स सेट. मग ठीक आहे मी म्हटलं बॉक्स सेट केला कदाचित परीक्षकांना कधी क्रिएटिव्हची अपेक्षा असावी. नाटकही त्याच शैलीतलं लिहिलेलं होतं पण नाटक फायनलला गेलं आणि फायनलच्या फेरीत मला नेपथ्याचं दुसरं मिळालं आणि तो माझी ती पहिला अवॉर्ड होतं. आणि ते नाटक क्लिक झाल्यानंतर ते फायनलला महाराष्ट्रातनं पहिलं आलं आणि महाराष्ट्रातनं नेपथ्याचं दुसरं मला मिळालं. आणि हे क्लिक होता होता थोडीशी माझी एक प्रसिद्धी होत गेली, एक माउथ पब्लिसिटी झाली की माझ्या संस्थेमध्ये काही काही मुलं होती ती गिरण्यांमध्ये मिलमध्ये काम करणारी होती, बँकेत काम करणारी होती, बीएमसीमध्ये काम करणारी होती. तर त्यांच्या ज्या स्पर्धा मुंबईत व्हायच्या आंतरगिरणी स्पर्धा, इंटर बँक कॉम्पिटिशन, बीएमसीची इंटर वॉर्ड, त्याच्यामध्ये त्यांनी माझं नाव सुचवलं गेलं आणि नो डाऊट त्या लोकांकडनं मला संधी मिळाली वेगवेगळी नाटकं करायची. म्हणजे त्यामध्ये जी स्पर्धेची नाटकं गाजत होती चांगल्या चांगल्या लेखकांनी जी लिहिलेली होती ती मला त्यावेळी करायला मिळाली. असं होता होता मी क्लिक झालो. नाट्यक्षेत्रात वळण्याची पहिली घटना कुठली ती आठवते का? आम्ही गिरगावच्या आर्यन शाळेत होतो आणि आर्यन शाळेमध्ये श्रीकृष्ण जयंती महोत्सव साजरा केला जायचा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा वाचायच्या. त्या स्पर्धामध्ये विविध मनोरंजनात्मक स्पर्धा असं एक टायटलची स्पर्धा असायची. त्यावर तुम्ही काही करा, तबला वादन करा, गाणं म्हणा किंवा एखादी एकांकिका करा आणि त्या एकांकिका आम्ही केली होती. आमच्या 8वी 9वी 10वी पर्यंत आम्ही त्यावेळी एकांकिका आणि मग ती एक टीम वर्गाची जमली की नाही सातत्याने पुढच्या वेळेची पण त्याच टीमला संधी मिळायची. तर आम्ही सगळे व्यवस्थित मन लावून काम करायचो, मन लावून ते एकांकिका करायचो, बक्षिसं शाळेची जी बक्षिसं असतात ती मिळवायचो. असं करता संधी आर्यन शाळेत मिळाली. पहिल्या रंगभूमीवर मेकअप करून कॉस्ट्युम घालून नाटक करायची ती संधी आर्यन शाळेतली. त्याच्या पुढे कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये काही संधी मिळालेली नाही आय एन टीमध्ये का त्यावेळी आमची पर्सनॅलिटी रोल करण्याजोगी नव्हती, टेक्निकल पण नॉलेज नव्हतं. हॉन्स कॉलेजला होतं चौपाटीच्या बाल रंगभूमी आणि शालेय रंगभूमी मी नाटकं केली. तुम्ही म्हणजे तुमचा मूळ व्यवसाय काय होता हेच आहे की बोलणं म्हणजे काय असतं? मग आता आपण मध्यमवर्गीय म्हटलं की तुमचं शिक्षण पूर्ण झालं की घरून घोषाल सुरू होतो आता नोकरीचं बघा. पण मग ते थोडंसं प्रामाणिकपणे नोकरीकडे पण वळलो की नोकरी करणं पण महत्वाचं आहे. आणि नोकरी करता करता केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये मी लागलो. मुंबईत माझं ऑफिस होतं, बस तिकडे जाता जाता मग माझ्या बरोबर सोबतीला एक मित्र होता त्याला एक असं कानावर आहे की एक निनाद संस्था आहे मुंबईत तर आपण ती जॉईन करायची का? असं करता करता मग आम्ही चला आम्ही त्या निनादच्या मीटिंगला गेलो. तिथे जाणार तिथे काय तिथे सगळ्यांचं स्वागतच होतं की बाबा नवीन रंगकर्मी आहेत त्यांनी यावं. आम्ही तुम्हाला त्या निनादचं आणखी एक वैशिष्ट्य होतं की गिरण गावातल्या ज्या मुलांना बाहेर स्कोप मिळत नाही रंगमुळे तिकडनं आपण त्यांना घेऊन की त्यांच्या ज्या काही त्यांच्याकडे जे पैलू आहेत ते सादर करावेत असं त्यांचं एक एम होतं निनादचं. आणि त्याप्रमाणे सगळ्या गिरण गावातली ती मुलं आम्ही चांगली चांगली नाटकं केली. आणि मी ज्यावेळी निनादमध्ये दाखल झालो तेव्हा त्यांनी एक रंगीत संशय कल्लोळ असं नाटक केलं होतं आणि ते पहिल्या फेरीत पहिलं आलं होतं. म्हणजे आमची एंट्री झाली आणि पहिल्या फेरीतलं नाटक पहिलं आलं त्यामुळे आम्ही खूप लकी ठरलो तिकडे. म्हणजे तुम्ही लहानपणी काम केलं, मधल्या वेळेतही केलं, कॉलेजात ट्राय केलं पण नंतर निनादमध्ये आला. आणि नोकरी आणि हे सगळं नाटक करताना घरचे तुमच्या पाठिंब्यात होते की ते म्हणाले हे काय चाललंय तुझा गोंधळ? थोडस ते थोडा नाराजीचा सूर असायचाच पण कसं नोकरी अगदी कट टू कट सांभाळून केली. तिथे मी खूप प्रामाणिक राहिलो, कधीही मी नोकरीला दांड्या मारून नाटक केलं असं झालं नाहीये. वेळच्या वेळी पगार येणं वगैरे ते सगळं व्यवस्थित होत होतं. आणि कुठलंही म्हणतो ना की बाबा आता घरच्यांचा कसा समज होतो की नाटकाला का म्हणजे ह्यांची आता ह्यांची पावलं घसरणार कुठेतरी कुठेतरी काहीतरी वेगळं वळण लागणार बघ. पण त्याच्यापासून मी खूप लांब राहिलो, खूप लांब राहिलो की नाटक नाटकच करायचं असं झालं. आणि त्यावेळी काय खूप हुरूप यायचं त्यावेळी नाही आणि बाकीच्यांची नाटकं बघता बघता वाटायचं इथल्या रंगभूमीवर आपलं पाऊल गेलं झालं पाहिजे. ऍक्च्युली म्हणजे प्रश्न असा असतो की प्रत्येक व्यक्ती म्हणजे मध्ये एक डायरेक्टर आले होते ते म्हणाले की प्रत्येक जण इथे ऍक्टर बनायलाच आलेला असतो, इतर अंग त्याच्या नंतर त्याला तो स्वतःला तिकडे टाकतो. तसं तुमचं झालेलं का? नाही नाही तसं झालंच नाही. कारण मी मगाशी सांगितलं मी एकांकिका केल्या
एकांकिकेतनं उत्तेजनार्थ अभिनयाची मिळाली. पण माझं जे नेपथ्याचं आरेखन चालू होतं त्या दरम्यान माझ्या ज्या सिनियर मोस्ट लोकांनी थोडासा माझा कल बघितला कुठे आहे ते, त्यानुसार त्यांनी मला वर्कशॉपला पाठवलं आणि मी डिझाईन बनवत गेलो आणि मी क्लिक झालो. आणि तुम्ही नेपथ्यकार झालो. आणि तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे की कोणालाही टेक्निकल डिपार्टमेंटकडे जायला कोणी मागत नाही, कारण मी काही आता वर्कशॉप करतो तर पहिल्या वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर नेपथ्यावर जे वर्कशॉप करतो ना, ते पहिला प्रश्न मी मुलांना विचारतो, तुम्हाला किती जणांना तांत्रिक म्हणजे टेक्निकलची आवड आहे, तुम्ही हात वर करा. फार कमी हात वर होतात. आणि म्हणजे तुम्ही का तिकडे वळत नाहीत, की त्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात, त्या प्रश्नांना मी सविस्तर उत्तरं देतो. आणि एक होतं म्हणजे हा कल तरुणांचा असा आहे, टेक्निकल बाजूला कोण जाणार, की टेक्निकल तांत्रिक गोष्टी नेपथ्य प्रकाश रंगभूषाला खूप वाव आहे. बरोबर. आपण आता नाटकातनं नेपथ्यापर्यंत आलोय आणि तुम्ही अमेचरचं पण सगळं सांगितलं, निनाद संस्थेत काम केलं, पण पहिलं व्यावसायिक नाटक तुमचं कुठलं? पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे असं, आता मी मगाशी म्हणालो ना की हे सगळं करता करता आपली मैत्री झाली, नाटकातले मित्र गोळा झाले. माझी त्यावेळी प्रकाश बुद्धिसागर यांच्याशी ओळख झाली. प्रकाश बुद्धिसागर म्हणजे अगदी म्हणजे फारसचा बादशाह विनोद, त्याच्या सान्निध्यात असताना त्याने एक असा प्रस्ताव आणला होता की आपल्याला तेंडुलकरांचं एक हट्टी मुलगी करायचं त्यावेळी, म्हणजे ते परत पुनरुज्जित होतं त्यावेळी, प्रकाशच्या काळातला तो पुनरुज्जित त्याने केलं होतं. पण मी म्हटलं मी अजून एक कुठेही केलेलं नाही व्यावसायिकला, तू कर, मी नेपथ्य म्हणून माझं नाव देतो आणि सहाय्यक म्हणून मी तुझं नाव देणार, मला हरकत नाही. मग मी माझ्या परीने माझा प्लान इलेव्हेशन केलं, मॉडेल बनवून दिलं आणि त्या मॉडेल आणि प्लाननुसार सेट आमचा एक्झिक्यूट झाला, सेट बनवला गेला. दिलीप प्रभावळकर आणि प्रिया तेंडुलकर हे दोन आर्टिस्ट त्यात कामाला होते, म्हणजे मोठ्या आर्टिस्ट बरोबर मला तिथे एक संधी मिळाली, ती प्रकाश बुद्धिसागरनी दिली. आणि ते माझं पहिलं. त्याच्यानंतर मला मग प्रदीप मुळेनी असंच नाटक दिलं होतं की प्रदीप मुळेनी डिझाईन केलं होतं, ते त्यांनी डिझाईन केलं होतं आणि त्याला एका शूटिंगच्या दरम्यान गोव्याला जायचं होतं आणि ते डिझाईन एक्झिक्यूट टू करून घ्यायचं प्रदीप, म्हणून मी ते माझ्या त्यांच्या कार्पेंटरकडनं मी ते करून घेतलं होतं. त्यांच्या त्या नाटकामध्ये महेश मांजरेकर होते, निना कुलकर्णी होती, विवेक लागू होतं. नाटकाचं नाव आठवत नाही, मी सांगेन ते नाटक मी केलं आणि मला एवढं म्हणजे मला एवढं ध्यानातही आलं नव्हतं. पण नाटक जेव्हा रंगभूमीवर गेलं त्या अनाउन्समेंटमध्ये नेपथ्य सहाय्य म्हणून प्रदीप पाटील असंही नाव दिलं गेलं, त्यामुळे म्हणजे आणखी भारावून गेलं की नाही आता आपल्या इथे कुठेतरी जम बसायला लागलाय. प्रत्येकाला वेगवेगळी अंग आवडतात नाटकातली, जसं लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना. आता तुम्ही नेपथ्यकार आहात म्हणून ते सांगू नका, पण तुम्हाला त्यातलं दुसरं कुठलं अंग आवडतं? दुसरं म्हणजे लेखन आणि दिग्दर्शन आवडतंच आवडतं. आता काय म्हणजे नेपथ्य करताना ही जी चारी अंग आहेत, म्हणजे हे जे काही डिपार्टमेंट आहेत त्यांच्याशी आपल्याला समरस व्हावंच लागतं. उद्या माझ्या नेपथ्याचा रंग एखाद्या प्रकाश योजना करायला आवडला नाही तर सांगू शकतो की प्रदीप हा रंग बदलायचा आहे, हे कलर माझे फार गॉडी वगैरे होत आहेत. कॉस्ट्युमवाला मला सांगू शकतो ही वॉल अशी आहे किंवा हा डिस्टर्ब करतोय कलर, तर माझ्या कॉस्ट्युमचे वांदे होत आहेत, मी कॉस्ट्युम बदलू की तू कलर बदलतोयस. तर हे हा सगळा जो प्रकार आहे तो आपल्याला संघटितपणे करावा लागतो. त्यामुळे कुठली बाजू आवडते असं पण म्हणणार नाही, पण लेखन हा प्रकार आहे कारण वाचनाची माझी आवड आहे. हे जे लेखक आता जे प्रस्थापित आहेत होते त्यावेळी, त्यांचे सगळ्या कादंबऱ्या नाटकं वाचणं हे महत्वाचं आहे आणि नेपथ्यकाराने वाचन करणं फार जरुरी आहे असं मी आताच्या पिढीला सांगेन. त्याच्यातूनच बरंचसं नाटक आणि नेपथ्य त्या कादंबऱ्यातनं आणि कथातनं तुम्हाला वाचायला मिळतं. तुमचं कॅरेक्टरायझेशन असतं, ती व्यक्ती कशी आहे, जो लेखकने लिहिलेला असतं, सडपातळ, म्हातारी, जर्जर, त्याचं कॉस्ट्युम, त्याचा वाडा, त्याचं हे, त्याचं गावचं कसं सराउंडिंग आहे वगैरे, जे वाचणं ते अख्खा मी नेपथ्यच वाचतो जवळ असं. त्यामुळे खूप वाचनाची आवड आहे. दरवर्षी जवळ 1000 रुपयाची पुस्तकं घेतो, ती पुस्तकं बरीच साठलेली आहेत. आता कुठल्या तरी लायब्ररीला देणं महत्वाचं आहे. पुस्तक वाचण्यामागे हेच कारण होतं की आपल्याला हे नाटक हे करायचं आहे. खरं तर मी या प्रश्नाकडे येणारच होते. नेपथ्यकार म्हणून तुम्हाला कुठल्या कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं? तर तुम्ही आधीच सगळं उत्तर दिलं. नेपथ्यकाराला पहिल्यांदा काय करावं लागतं? पहिलं लेखकाचं स्क्रिप्ट येतं. लेखकाचं स्क्रिप्ट म्हणजे पहिल्याकडे पहिलं ते निर्मात्याकडे स्क्रिप्ट जातं. निर्मात्याच्या ध्यानात आपण असतो की बाबा, मग निर्माता दिग्दर्शकाला सांगतो की बाबा माझा प्रदीप पाटील सेट करणार आहे, त्याच्याकडे मी स्क्रिप्ट पाठवून देतो. दिग्दर्शक हो सांगतो, त्यानुसार मी ते स्क्रिप्ट वाचलं जातं. स्क्रिप्टमध्ये कॅरेक्टर, त्याचं लोकेशन, त्याचं प्रोफेशन काय आहे त्यानुसार ते मानलं जातं. त्याच्यामध्ये लोकेशन असल्यामुळे त्याचा बदल किती लोकेशन आहेत हे
पेपरावर मार्क करून घ्यावं लागतं, त्याच्यानंतर त्यात बदल कसा होईल, त्यात प्रॉपर्टी कशी भरता येईल, त्या नाटकाच्या कथेच्या अंगाने जाणारे कलर कसे येतील, त्याच्यावर प्रॉपर्टी काय लागेल, ते कर्टन, फर्निचर, फर्निचरच्या शोभिवंत वस्तू, जे म्हणजे त्या कॅरेक्टरचं जे प्रोफेशन असेल, डॉक्टर, इंजिनियर, नट, उद्योगपती वगैरे वगैरे वगैरे, त्यानुसार मग ती प्रॉपर्टी लागली जाते आणि त्यानुसार तो सेट करावा लागतो. हा, तर तुम्ही सगळं उभं झाल्यावर तुम्हाला कलर बदली करावा लागतो असं तुम्ही म्हणाला, जर नेपथ्यात किंवा त्या वेशभूषावाल्याला काही त्रास होत असेल तर. पण आता फॉर एक्झाम्पल डॉक्टरचं घर आहे आणि एका गरीबाचं घर आहे, तर त्याच्यात तुम्ही काय बदल दाखवाल ते मला जर कळू दे. गरीबाचं घर त्या अंगाने जाणार आहे की त्याच्या घरची येणारी प्रॉपर्टी, म्हणजे त्याची एक आर्थिक परिस्थिती कशी असेल हे, आणि डॉक्टरचा काही जो लॅविशनेस असेल तो येतोच येतो. रंगांची माहिती द्या. रंगांची माहिती म्हणजे रंग म्हणजे त्यानुसार डॉक्टरचे कसे शांत कलर असणार, शांत रंगाचे. गरीबाचे म्हणजे आपण गरीबाचं घर ते भिंती उखडलेल्या असतील किंवा तो एकदम मिडल क्लास असेल, म्हणजे गरीब म्हणजे अगदीच गरीब म्हणता येत नाही, आपण एक सर्वसामान्य मिडल क्लास माणूस राहणार त्याचं एक घर, त्याची एक रंगसंगती असते. आता सक्सेस म्हणजे ती रंगसंगती दाखवताना प्रेक्षकांच्या पण पोचली पाहिजे प्रेक्षकांपर्यंत. हा प्रकार आहे ना, आपण हे कसले रंग लावले प्रेक्षक, बाबा चाळीतलं मी घर दाखवलं आणि त्या अनुषंगाने येणारे मी कलर लावले वापरले की प्रेक्षकाची दाद मिळते. हा ही चाळ दिसतोय बाबा, हा बंगला दिसतोय, हा राजवाडा दिसतोय. म्हणजे नेपथ्यासाठी सुद्धा खूप अभ्यास करावा लागतो. तर स्क्रिप्ट तर येतच स्टडी करून, बाहेरचं ऑब्झर्वेशन, येस ऑब्झर्वेशन आहे ते करावं. जेव्हा तुम्ही नेपथ्य करत असता तेव्हा तुम्ही दिग्दर्शकाच्या सूचना विचारात घेता का? त्याची ट्रीटमेंट काय आहे, कशी द्यायची. आता हे आपण कसं व्यावसायिकवरच मी बोललो, ह्याच्या पाठी आपल्याला यायला पाहिजे होतं. कारण हे करताना काय होतं, मी राज्य नाट्य स्पर्धा केल्या हो की नाही, म्हणजे मी एकांकिका करता करता राज्य नाट्य स्पर्धा ही दोन अंकी नाटकं केली. एकांकिका एक अंक असतो, दोन अंकी नाटकं करताना राज्य नाट्य स्पर्धेत त्यावेळी काही काही संस्थांनी ना व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेली नाटकं पण केली. आता मी त्यावेळी काय करायचो, व्यावसायिकवर एक रिअलिस्टिक सेट असायचा, पण आपल्याला संधी इथे प्रयोग करायला मिळते राज्य नाट्य स्पर्धेत, मग तो कसा क्रिएटिव्ह कसा वेगळा करता येईल हा प्रयत्न असायचा. केवळ लेवल वापरून, भिंती न वापरता, सजेस्टिव्ह जे नेपथ्याचे प्रकार असतात, सजेस्टिव्ह, सिम्बॉलिक म्हणा, त्याच्यानंतर रिअलिस्टिक आहे, एक मानवी नेपथ्य असतं जे एकांकिकेत त्याचा सर्रास वापर केला जातो, तर असे प्रकार मग त्यावेळी त्याच्या स्पर्धेतला जो दिग्दर्शक असतो त्याला विचारलं जातं की बाबा ही तुझी ट्रीटमेंट कशी आहे. कधी कधी काही नवीन दिग्दर्शकाला असतं की बाबा हे मी व्यावसायिकचं नाटक स्पर्धेला करतो, मला व्यावसायिकला सेट केला होता ना, तसा करायला मिळतो काय, बघ रे प्रदीप बघ ना, मग आपल्याला मग ते बक्षीस जाणूचा मिळत नाही. राज्य नाट्य स्पर्धा किंवा स्पर्धा ह्याच्यात आपल्याला प्रयोग करायचा, हे मला खूप समजवावं लागतं त्याला, मग त्याच्यात एक गळी उतरवावं लागतं, ते आपल्याला करायचं, आपण काहीतरी क्रिएटिव्ह करूया त्याच्यातून. आणि अशी क्रिएटिव्ह मी केली होती, अगदी संसारगाथा दळवींचं नाटक जेव्हा मेल कॉम्पिटिशनला केलं होतं, मेल कॉम्पिटिशन आमचं स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आणि प्रभादेवीने केलं होतं संसारगाथा, तेव्हा पण तसंच झालं होतं. मी चाळीतलं घर होतं, सकाळ आणि मुलं पण नवीन होती आणि चाळीत वावरणारी मुलं होती, बरोबर, ब्लॅक विंगा करून लावलं होतं आणि चाळीतल्या घरातला ते छोटा किचन, छोटी मोरी, अडगळ वगैरे, जिना, टाकीवर जाण्याचा रस्ता वगैरे खूप असं होतं. आता कसं होत आहे, ज्या प्रेक्षकांनी चाळीत वावरलेले आहेत किंवा बाहेर चांगल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी पण चाळ बघितलेली आहे त्यांना ते अपील झालं. पण त्यावेळी जे परीक्षक बाहेरचे होते, मी मुद्दाम सांगतो हे, परीक्षक बाहेरचे होते, त्यावेळी राज्य नाट्य स्पर्धा झाल्यानंतर परीक्षकांची चर्चा व्हायची, तर एका परीक्षकाने मला विचारलं, तुम्ही सेट रंगीत का केला नाही, काळ्या विंगा का केल्यात. आम्ही चौघजण बसलो होतो एकमेकांना बघितलं, दुसरे परीक्षक त्यांना माहीत होते हे चाळीतलं घर आहे, त्यांना माझ्या परीने त्यांना उत्तर दिलं, म्हणजे ते संसार गाथा जी काही कथा संकल्पना आहे, जे कथा आहे त्यातली जी शोकांतिका आहे ना, त्या शोकांतिकेनुसार मी ते सगळं केलेलं. पुस्तक प्रकाशन करणारा एक प्रकाशक असतो, त्याचा बुक डेपो जळतो, त्याची बायको सुंदर आहे, तो कुरूप आहे, आणि हे जे सगळं आहे ना त्याच्यातून जे येणारं त्या घरात होणारं जे आहे, जी काही शोकांतिका आहे ती, आता मी हे काळा इतकं स्पष्टीकरण द्यायला मला आवडलं नव्हतं त्यावेळी, पण कळायला पाहिजे होतं. मग त्याने परत सांगितलं की तुम्ही मोरीकडे पिंप ठेवलं होतं, त्या पिंपाच्या आर्टिस्टना अडचण होत होती, ते सगळ्याच्या ओलांडून, अहो म्हटलं ती अडचणच असते,
ते मुद्दामच ठेवलं जातं. ते हा ज्या काही गोष्टी आहे, हा जो अनुभव आहे ना, हे तुम्हाला त्याच्यात सांगतो. मग ते नंबरात आलं होतं की नाही? नंबरात आलं होतं, दुसरं वगैरे आलं होतं, नेपथ्याला बक्षीस नाही दिलं. बर, तुमच्या आठवडीतलं असं कुठलं नाटक आहे की त्या नेपथ्यासाठी तुम्हाला फारच ओढाताण झाली, तुमचे खूप त्रास झाला? ना, अजूनपर्यंत असा त्रास झाला नाहीये. पण मी जेव्हा राज्य नाट्य स्पर्धेचं मुंबई पोलिसांनी सादर केलेलं एक नाटक होतं, डेथ ऑफ कॉनकरर, हिटलरच्या जीवनावरच होतं. हिटलरचे शेवटचे 15 दिवस तो बंकर मध्ये राहत होता, जमिनीखाली, जवळजवळ 3 मजली बंकर. आणि त्या 3 मजली बंक म्हणजे इतक्या खोलात तो राहत होता. आणि त्याचं नेपथ्य करायचं होतं, आणि हे स्पर्धेला करायचं होतं. तर स्पर्धेला एवढा खर्च आपण नाही करत, संस्था एवढा, संस्थेकडे तेवढा फंडही नसतो. पण मी ते तुम्हाला मगाशी म्हणाल्याप्रमाणे मी ते सजेस्टिव केलं होतं. मग त्यावेळी मी ती प्रॉपर्टी गोळा केली होती, हिटलरचे जे काही प्रसंगाचे फोटो ब्लॅक अँड व्हाईट मिळाले होते ते केलं होतं, इलेक्ट्रिक स्विच, टेलिफोन वगैरे हे सगळं आणलं होतं कुठे कुठे गोळा करून. आणि त्याप्रमाणे केलं, हिटलरचे ते फ्लॅग, ते झेंडे, स्वस्तिकचा उलट स्वस्तिकचा झेंडा वगैरे होता ना, ते सगळं मिळवलं. आणि ते नाटक मुंबई पोलिसांनी सादर केलेलं नाटक पहिलं आलं, प्राथमिक फेरीत पहिलं आलं, अंतिमलाही पहिलं आलं. अंतिमलाही मला सेटचं बक्षीस मिळालं, प्राथमिकलाही मिळालं, खूप चांगल्यापैकी ते जमलं होतं. आणि नंतर मग ते नाटक व्यावसायिकला गेलं, तर व्यावसायिकला मग आणखी त्याच्यात आव्हानं होती. आणि त्याच्यामध्ये मग ती कलर स्कीम मी बदलली, प्रॉपर्टी आणखी चांगल्यापैकी आणली. आणि त्याच्यामध्ये हिटलरची जे सेक्रेटरीचं काम करणारी मुलगी होती, तिच्यासाठी टाईप रायटर पाहिजे होता. तो टाईप रायटर कोणी आपल्याला आणून दिला असता? पण नाही, तो मी चोर बाजारात जाऊन शोधला. चोर बाजारात गेलो आणि तो टाईप रायटर मी मिळवला. अगदी छोटा असा टाईप रायटर होता, तो मी मिळवला आणि तो आणून दिला. पण मी जेव्हा तो टाईप रायटर घेऊन सेटवर आलो, म्हणून तो जरा पलटून बघितला, तर नेमका त्या टाईप रायटर मेड इन जर्मनी होता. म्हणजे अगदी हिटलर, हिटलरचं ते जर्मनीमधलं नाटक. आणि त्यामुळे मी मला खूप आनंद झाला. तर ते टेलिफोन तिकडनं मिळवले मी, स्विच, इलेक्ट्रिक स्विच वगैरे मिळवले तिकडे. हा असा एक अनुभव आहे. आणि मला वाटलं होतं इतकं हे होईल की नाही, पण नंतर त्याचे काही काही, त्याच्या ज्या घटना त्याच्या जीवनात घडून गेल्या होत्या, त्याचे जे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते त्यांच्या चांगल्यापैकी फ्रेम केले. नंतर हिटलरचं जे गुरु होते, त्या गुरुचे एक चांगल्यापैकी जे सोनेरी कडांचं असं फ्रेम असे केले. आणि असं तो सेट खूप सुंदर झाला होता. आणि व्यावसायिकचं समांतरचं मला मिळालंच, झी गौरवचं मिळालं मला. आणि झी गौरवचं व्यावसायिक नाटक जे 2 वर्षांनी ते आलं, डेथ ऑफ कॉनकरर हिटलरच्या जीवनावर, त्याचंही मिळालं. म्हणजे 2 मला झी गौरव मिळाले. म्हणजे तुमची मेहनत फळाला आली. हे सगळे अवॉर्ड आपल्याला काय देऊन जातात? शक्तीच देऊन जाते ना. पुढे काम करा, अवॉर्ड आले म्हणून डोक्यात हवा जाऊन देऊ नका. हे तर हे मी अंगीकारलेलं आहे, आलं लक्षात. पण म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं, सगळं अवॉर्ड मिळून मी समाधानी झालो आहे. पण खूप करायचं, आता अवॉर्ड मिळाला म्हणून गप्प बसावं असं नाही. आता अजूनही मी माझ्या ह्या रिटायरमेंट नंतर हे काम करतोच आहे. राज्य नाट्य स्पर्धा करा, राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे शक्ती. तुम्हाला एनर्जी मिळते, भले तुम्हाला बक्षीस न मिळो न मिळो, का त्याच्यामध्ये जी काही तुम्ही संघटितपणे जे काम करत असतात, की बाबा दुसऱ्या संस्थेचे आपले मित्र सुद्धा आपल्या संस्थेचं नाटक करायला मदत करायला येत असतात. त्यांचं नाटकही आदल्या दिवशी झालेलं असतं, पण ह्याचं नाटक येऊ नये म्हणून ते मदतीला येत नाही असं नाही. ते बॅकस्टेजला येतात, बाबा काय मदत करायची. हे हा जो प्रकार असतो ना हौशीवर आणि समांतरवर, तो खूप एनर्जी देऊन जातो. म्हणूनच अजूनही जे व्यावसायिक नट आहेत ज्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत काम केले, ते अट्टहासाने स्पर्धा बघायला येतात, त्यांना वेळ मिळाला की, आणि ते बोलून जातात. इट्स एनर्जी, एनर्जी मिळते असं आहे. तुम्ही मराठी व्यतिरिक्त हिंदी गुजराती रंगभूमीवर पण, गुजराती मध्ये जो एक 7-8 नाटकं केली, ते राजेंद्र बुटाला म्हणून निर्माते आहेत, त्यांनी माझ्या नाटकाची तालीम भारत भवन्स कॉलेज अंधेरीला बघितली होती. मी सेट लावला होता, लेले विरुद्ध लेले हे नाटक होतं, प्रकाश बुद्धिसागरने डिरेक्ट केलेलं. त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रदीप पटवर्धन होते. तो सेट लागल्यावर ते त्यांच्या पण गुजराती नाटकाची तालीम तिथे चालू होती. त्यांनी ते बघितलं की हा आता सुटसुचित सेट आहे, हेवी नाही आहे असं वगैरे बघितलं. त्यांनी माझा जो सेट ज्यांनी बनवला होता प्रवीण भोसले, त्याच प्रवीण भोसलेने गुजराती नाटकाचे पण सेट बनवले. त्यामुळे त्यांनी प्रवीण भोसलेनी कडे त्यांनी विचारलं, राजेंद्र बुटालेनी, सेट किसने बनाया है, माझी ओळख करून दिली. ओळख करता करता त्याने गेलं, नेक्स्ट प्ले मेरा आप करना है. आणि माझा पहिलं नाटकही गुजराती त्याच्याकडे सक्सेस झालं बुटालांकडे. त्यांनी मला त्याच्यानंतर जवळजवळ 5 ते 6 नाटकं दिली, अगदी
वेगवेगळ्या लोकेशनवर असलेली ती केलं. त्याच्यानंतर बाकीच्या गुजराती संस्थांनी पण दखल घेतली. गुजराती प्रेक्षक असे आहेत, गुजराती निर्माते असे आहेत, एखादा नाटकाचं ओपनिंग झालं की बरेचसे निर्माते नाटक बघायला येतात. मग त्यात टेक्निकल बाबी त्यात काय काय झाले आहे, ते कोणी केलं, नवीन कोण आहे वगैरे ओळख होते. पण असे मला आणखी बऱ्याचशा गुजराती संस्थांची नाटकं मिळाली. अगदी ते गुजरातीत गाजलेले लेखक इम्तियाज पटेल त्यांची पण एक 4-5 नाटकं केली अशा अशा संस्थेतनं. आणि मग हे हिंदी केलं मी आमिर खानच्या भावाचं, फैजल खानचं, वर्षा उसगावकर बरोबर त्यांचे 2 पात्री नाटक होतं ते. बस एक मैं हूँ बस एक तू है असं नावाचं नाटक होतं ते मला मिळालं. म्हणजे हे सगळं करता करता म्हणजे ह्या अनुषंगाने आलंय म्हणून मी म्हणतोय ते. त्याच्यानंतर कादर खानांचं इव्हेंट म्हणावं लागेल, त्यांनी एक शाम गालिब के नाम असा प्रकार केला होता त्यांनी, आणि तो सेट मी केला होता. गालिबच्या गझल सादर व्हायच्या होत्या, त्यामुळे तो सगळा इलाका मी केला होता आणि खूप सुंदर झालं होतं. म्हणजे मी पहिल्या शोला कादर खानांना भेटलो ना, कादर खानाने मला आशीर्वाद दिला, आ बहुत बडे हो जाओगे, तो एक आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. फक्त तो त्याचे प्रयोग फार कमी झाले याचं दुःख आहे, कारण उर्दूच्या शब्दशः स्क्रीनवर उर्दू टाकून नंतर देवनागरीमध्ये ते लिहून त्याचं एक्सप्लेनेशन कादर खान पोडियमवर उभे राहून देत होते. आणि तो सगळ्या प्रेक्षकांसाठी, अगदी हिंदी मराठी प्रेक्षकांसाठी तो चांगला अनुभव होता. पण त्या निर्मात्याने काही डेट्स नाही दिल्या, त्यामुळे ते पब्लिश म्हणजे पब्लिसिटी नाही मिळाली त्याला. ते एक पण तुम्हाला एक चांगला अनुभव मिळाला. वेळेचं बंधनच नसतं कलाकारावर, पण तो ऍक्टर असो किंवा नेपथ्यकार असो अशा स्थितीत. आणि तुम्ही नोकरी पण करत होतात, आता म्हणजे रिटायर्ड झालात, या सगळ्यामध्ये घरच्यांनी मदत केली की त्रास दिला? मदतच केली, कारण मी त्यांना काहीच त्रास देत नव्हतो. मी त्यांना काहीच त्रास देतो ना, मी व्यवस्थितपणे व्यावसायिक नाटकं करत होतो. व्यावसायिक नाटकाच्या जाहिराती पेपरात येत होत्या, नेपथ्य म्हणून प्रदीप पाटील नाव वाचलं जात होतं. त्याच्यानंतर ज्या ज्या वेळी काही काही नाटकांचं नॉमिनेशन मिळालं, त्या नॉमिनेशनला मी माझ्या मुलीला आणि माझ्या मिसेसला घेऊन जात होतो. तिकडे गेल्यावर त्या दोघांनी ते जे काही ऍटमॉस्फिअर बघितलं, त्यामुळे आपला नवरा शिस्तीत आहे असं त्यांनी केलं. असं आहे, अरे आई वडिलांचं पण तसंच होतं ना, काहीतरी चाललेलं आहे असं. म्हणजे फॅमिलीचा पूर्णपणे पूर्ण होता. नंतर अवॉर्ड घरात यायला लागले, त्यामुळे होतं ना. तो सगळा इलाका तिकडे बघितल्यावर, कारण काय त्या अवॉर्ड नाईटला गेल्यावर त्या खुर्चीवर आमचं नाव असायचं ना, प्रदीप पाटील आणि फॅमिली, त्यामुळे थोडासा तो मान होता. या सगळ्या प्रवासात तुम्हाला कोणी गुरु लाभले का? गुरु असं केलं ना, आता हे मी सांगतो त्याप्रमाणे हा सगळा एक्सपिरियन्सच आहे, एक ऑब्झर्वेशन आहे की तुम्ही बाबा दुसऱ्यांची नाटकं बघा हे, आणि त्याच्यातून काय आणखी तुम्हाला कसं नाविन्य देता येईल हे केलं. त्याच्यापूर्वी तर मी प्रदीप मुळेंची बरीच नाटकं बघत होतो. ते म्हणा रघुवीर तळाशिलकर होते, तुमचे मोहन वाघ होते, मोहन वाघांचे सेट अप्रतिम असायचे त्यावेळी, त्यामुळे आम्ही प्रभावित व्हायचो खूप. बाबा पारसेकर होते, त्याच्यानंतर माझ्या जोडीला स्पर्धेमध्ये काम करणारे प्रदीप मुळे होते, ते माझ्या अगोदर व्यावसायिकवर आले. आणि मग त्यांनी व्यावसायिकवर जे बदल केले, जे त्यांनी डिटेलिंग केलं, जी कलर स्कीम केली, ती खूप प्रभावित होणारी होती. मग त्यांनी सुद्धा वेगवेगळे प्रयोग केलेत. दुर्गा झाली गौरी सारखं नाटक त्यांनी डिझाईन केलं होतं, ते डिझाईन केलेलं ते बघूनच आम्ही आवाज झालो की बाबा हे बालनाट्य पण असं करता येतं. मग त्यांचा एक प्रभाव होता आमच्यावर, तर त्यांचे आम्ही सातत्याने मी नाटकं बघायचो. त्यांचं कुठलंही नवीन नाटक आलं की पहिला आम्ही बघतो की बाबा काय ह्याच्यात नाविन्य आहे. तर त्यामुळे त्यांनी जे करताय, जे त्यांचं सातत्याने चाललंय, त्याचं ऑब्झर्वेशन, त्याची दखल घेऊन आपण आता पुढे असं करायला हवंय, असाच नव्हे असा प्रयत्न असायला हवा. तुम्ही नेपथ्याचे वर्कशॉप्स घेता, म्हणजे स्पेशली 8 दिवस तुम्ही नेपथ्याबद्दल बोलता की कुठल्या तरी वर्कशॉप मध्ये एक दिवशी नेपथ्य असतं? कसं होतंय म्हणजे जे वर्कशॉप अरेंज करतात ना, ह्याच्यापूर्वी मी फक्त 2-2 तासात त्याच्यात बोललोय. मी माझे काही डिझाईन्स त्यांना दाखवायचो, हे मी केलं, असं केलं, असं केलं, असं करायला बस, काही कोण मग त्याची दखल घेत नाही. तर मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कोणाला तांत्रिक गोष्टीची आवड आहे, कोणाचे हात वर येत नाहीत. पण आता मी आयोजकांना सांगतो की मला 10 ते 12 तास असे पाहिजेत, की तुम्ही तुमचं इतर जे डिपार्टमेंट आहे त्याचं चालू ठेवा. मी एक अल्टरनेट डे येतो, प्रत्येक दिवशी मी 2 ते 3 तास एक्सप्लेनेशन देतो आणि करतो. तर 2 संस्था मान्य झाल्या होत्या. तर गेल्या वर्षी ते क्रिसंट म्हणून एक ग्रुप आहे, क्रिसंट संतोष पाटील यांचा, तर त्यांच्याकडे मी 14 तास नेपथ्यावर काम दिलं. बापरे, स्क्रिप्ट कशी वाचावी. आता तुम्हाला वाटेल हा थोडासा कदाचित रट्टा विषय होऊ शकेल मुलांच्या बाबतीत, पण मी एक नाटकाचं पुस्तक घेतलं, त्याची सुरुवात वाचून दाखवली,
त्याच्यामध्ये सगळं स्पष्टीकरण असतं, हा दिवाणखाना सोप किचन, म्हणजे ही म्हटलं मुलांनो ही याची सुरुवात आहे, याची दखल घ्यायची. ती वाचल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉपर्टी काय येते, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्या कॅरेक्टरचा व्यवसाय काय, कसे कॅरेक्टर, हे सगळं मी त्यांना सांगत जातो. त्याच्यानं हे सांगितल्यावर आता आपण एखादी एकांकिका करूया. ती एकांकिका कुठली करायची, मग ते विषय सांगतात काका की आपण असं सामे एक त्याच्यामध्ये असं असे लोकेशन द्या, ठीक आहे पेपर काढा, मग ते पेपर काढून त्या पेपरवर काम कसं करायचं, प्लान कसा आखायचा, त्याचं इलेव्हेशन कसं बनवायचं, ते इलेव्हेशन झाल्यानंतर ते दिग्दर्शकाकडनं कसं सँक्शन करून घ्यायचं, दिग्दर्शकाने सँक्शन केल्यानंतर त्याची तालीम कशी करायची, की तालमीला तो सेट जमिनीवर कसा आखायचा, तो जमिनीवर असेल आपला हॉल कमी लांबी रुंदीचा असेल, तर तुम्ही जेव्हा परफॉर्मन्स करायला स्टेजवर जाल तर तो मोठा असेल, तर तिथे कशी ॲडजस्टमेंट करायची, हे सगळं करता करता समजा आता तुम्हाला तुमचा सेट आवडलेला असेल तर त्याचं तर मॉडेल कसं बनवायचं, ते मॉडेल ची मॉडेलपर्यंत माझी मजल जाते. आणि त्या क्रिसंट वर्कशॉपमध्ये दोन मुलींनी त्यांनी निवडलेल्या एकांकिका ते त्यांच्या सांगता समारंभाला करणार होते, त्यांचं त्यांनी मॉडेल बनवलं होतं आणि ते मॉडेल खूप प्रभावित करणारं होतं. म्हणजे त्याने चक्क म्हणजे असे एक असं काहीतरी आत्महत्या करायला एक मुलगा उंच डोंगरावर पर्वत डोंगरातो आणि त्याचा कसा इफेक्ट असेल, तो उंच लेवलचा तिने उंच डोंगर वगैरे करून खूप सुंदर केलं होतं. त्यामुळे मी भारावूनच गेलो की आपण आता जिंकलो की मुलाने हे केलं पाहिजे. तो त्याच्यानंतर त्या नेपथ्यकाराने इतरांशी पण कसं जुळवून घ्यायचं आहे, मगाशी आपला विषय झाला रंगसंगती म्हणा, कॉस्ट्युमवाले म्हणा, लाईट्स येते, बस हा सगळा प्रकार होतो. त्यामुळे वर्कशॉप घ्यायला मला खूप आवडत आहे, पण मुलं नाराज आहेत, आणखी ना आम्हाला जमत नाही आहे, आम्ही कमर्शियल आर्टिस्ट नाही आहे, आम्ही जे जेला काही केलेलं नाही, मी पण काही जे जेला वगैरे काही केलेलं नाही म्हटलं. ऑब्झर्व करायचं, सगळी मोजमापं तुम्हाला एकदा कळायला लागली की बरोबर तुम्ही चांगल्यापैकी नेपथ्यकार व्हाल असं आहे. आणि आता काय तांत्रिक गोष्टींना सध्या मरण नाही आहे, त्यांच्या पुढे तुम्हाला सिरियल मिळू शकतील, एखाद्या पिक्चरही मिळू शकेल कला दिग्दर्शक म्हणून, कारण तुमचा नवीन मुलांचा कल सध्या तिकडेच आहे, ते आरामात तिथे वळू शकतात. आम्हाला जायला कदाचित वेळ झाला असेल, आम्ही गेलोच नाही, तिथे फिरकलो नाही आम्ही, पण नाटकामध्ये समाधान होतं, तिथपर्यंत समाधान मानलं आणि आम्ही नाटकच केलं असं. पण मला अजूनही इच्छा आहे एखादं चांगलं पिक्चर करावं, एक तरी स्क्रीनवर नाव असावं कला दिग्दर्शक म्हणून प्रदीप पाटील एवढंच आहे मराठी असं. सिरियल मी केली, सिरियल मी राऊ केली स्मिता तळवलकरांची, त्यावेळी मी अजित दांडेकरला असिस्ट केलं होतं, त्यामुळे आम्ही भोरला वगैरे जाऊन शूट केलं होतं, मस्तानीवर सिरियल होती ती, त्या तो एक अनुभव होता मला. अजित दांडेकरनीच माझं नाव सुचवलं होतं तळवलकरांनी, मला असिस्ट म्हणून तो द्या प्रदीप पाटील द्या, त्यावेळी ते केलं होतं. तो एक थोडा अनुभव आहे तिथे काय करावं, कसं काय काय करता येतं. पिक्चर राहिला होईल होईल, इतक्या वर्षाच्या प्रवासानंतर मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं अगदी काही राहून गेलंय. राहून तसं काहीच गेलेलं नाही आहे, कारण जे करायचं होतं ते करत 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 आलेलो आहे, आलं व्यवस्थित. म्हणजे ज्या काही आता कुठल्या ज्या स्क्रिप्ट आल्या त्या स्क्रिप्ट पण सगळ्या अगदी आव्हानात्मक पण होत्या. शंभूराजे केलं, अमोल कोल्हेंचं शंभूराजे केलं, त्यात बरेच लोकेशन होते, खूप लोकेशन होते त्याच्यात. ते नाटक नाटकाच्या फॉर्ममध्ये करायचे आहेत, ते केलं मी. म्हणजे कलावैभवचं मोहन तळवणकरांचं नाटक होतं, अमोल कोल्हेचा पहिला ब्रेक, अनिल गवस दिग्दर्शक होते त्याच्यावर, आणि ते केलं आणि त्याच्यात सक्सेस झालं. खूप नाटक ते गाजलं आणि ते नाटक बघण्यासाठी नितीन देसाई आले होते. ते नितीन देसाई आले त्यावेळी ते आवाज झाले की हे असं एवढं चेंज होऊ शकतं, म्हणून नाटक संपता संपता ते स्टेजच्या मागे गेले आणि त्यांनी बघितलं. महाप्रे असं आहे की कारण सेटवाल्यांनी काय केलंय त्यावेळी, जे जे सीन संपले त्याचे सगळे फ्लॅट बंद केले आणि टेम्पोत नेऊन ठेवले तिथे पसारा नको व्हायला. म्हणजे एवढे आपले बॅकस्टेजवाले पण अलर्ट असतात, ते पण त्यांचं पण सहकार्य मला खूप मिळाल्या. कुठल्या प्रत्येक बॅकस्टेजवाल्या आहेत, ज्यांनी ज्यांनी माझे सेट बनवले आहेत त्या सेटवाल्यांशी माझं चांगलंच जुळलेलं आहे. ते आवरायचे पटपट पटपट हे करायचे, ते आवाज झाले. पण माझं दुर्दैव असं होतं की त्या शोला मी नव्हतो, म्हणजे माझी नितीन देसाईंची भेट झाली असती पण त्या शोला मी नव्हतो. आणि मग अमोल कोल्हेना शिव छत्रपती सिरियल मिळाली. तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला तितकी प्रसिद्धी मिळाली नाही? प्रसिद्धी किती मिळायला हवी असं काही कॅल्क्युलेशन केलेलं नव्हतं मी, आणि जी मिळाली त्याच्या मनात मी समाधानी आहे लक्षात. त्यामुळे त्या प्रसिद्धीची जे जास्त हाव नव्हतीच नव्हती, आपण जे करू त्याने कोणीतरी आपल्याला प्रसिद्धी देणारच. त्याच्या पुढे पुढे मी अजिबात काही केलं नाही आहे, त्याच्यात खूप खूप समाधानी आहे मी. तुम्ही अनेक म्हणजे 150 च्या वर नाटकं केली आहेत,
त्यातली तुम्हाला काही खास आठवणारे किंवा याचं नेपथ्य मी काहीतरी वेगळं केलं होतं त्यांची नावं सांगू शकता? नक्कीच. त्यानंतर होतं विक्रम गोखले यांनी दिग्दर्शित केलेलं बॅरिस्टर होतं. अच्छा. ते एक केळचाही सेट अप्रतिम झाला होता. पेशवा माधवा केलं मी, मकरंद अनासपुरे केलं, मंगेश कदमनी डिरेक्ट केलं होतं ते. एक डाव भटाचा, भटाची बायपास, काय बाय सांगू, सानेंचं काही खरं नाही हे नाटक सचिन मोटेनी लिहिलं होतं, चारही नाटकं ही, आणि सचिन गोस्वामींनी डिरेक्ट केली होती नाटकं. मग ही चार नाटकं अजूनही, म्हणजे त्यावेळी नवीन नाटक करायचं झालं सचिन मोटेला किंवा सचिन गोस्वामीला तर नेपथ्यकार म्हणून ते माझीच दखल घ्यायची, हे वैशिष्ट्य आहे त्याचं. त्याच्यानंतर तारा सखाराम केलं हेमंत भालेकरांचं, आणि हेमंत भालेकरांनी अथांग नावाचं नाटक केलं होतं शरद पोंक्षेला घेऊन, शरद पोंक्षे आणि श्रुजा प्रभुदेसाई, त्या नाटकाच्या नेपथ्याला मला मोठा सन्मान मिळाला. या सगळ्या प्रवासात एखादा असा अविस्मरणीय प्रसंग तुमच्या लक्षात आहे का? एक आहे सांगण्यासारखा आहे, खूप सांगितलं तर खूप मोठा होईल पण मी तो संपूर्ण सांगणार तुम्हाला. इपटाचं 50वं वर्ष साजरं करायचं होतं, त्यावेळी माझे मित्र शगीर अहमद चौधरी हिंदी नाटकं करायचे, तर त्यांनी त्यांचा एक प्रस्ताव होता की आपल्याला काही पोस्टर्स डिझाईन करायचे आहेत. त्यावेळी हे फ्लेक्सचं वगैरे टेक्निक नव्हतं, आणि ते टेक्निक नव्हताना त्या शगीर चौधरीने तिकडे माझा उल्लेख केला की माझा मित्र आहे प्रदीप पाटील, तो येऊन करेल म्हणून. तर तिकडनं होकार आला इप्टाच्या संस्थेतनं. आता त्याचं काम कुठे करायचं होतं, तर ते होतं शबाने आझमी मॅडमच्या घरी. ते जुहूला मी एक 4 दिवस त्यांच्या सानिध्यात राहून ते 50 पोस्टरचं डिझाईन करून दिलं. आता 50 पोस्टरचं डिझाईन म्हणजे काय, का त्या 50व्या वर्षाचं एक इन्व्हिटेशन होतं सर्व कॉलेजसाठी होतं ते, आणि त्या तत्पूर्वी त्यांना एक पोस्टेज स्टॅम्प बनवून आला होता दिल्लीवरनं, त्याचं एक डिझाईन येणार होतं. मी ज्या दिवशी गेलो त्या डिझाईन आलेलं नव्हतं, फॅक्सवर डिझाईन आलं. तर त्या डिझाईनचे एनलार्जमेंट करून असे 50 पोस्टर्स मी बनवले, आणि त्या काळामध्ये मग शबाना मॅडम माझ्या असे पुढ्यात चटईवर बसून गप्पा मारायच्या, मग त्यांच्या नाटकावर चर्चा व्हायची. इन द सेन्स तुम्ही समांतरला आणि आपण ॲमेचर्सला काय करतो, कारण तिला ॲमेचर्सचा खूप ओढा होता, त्याच्यावरती खूप हे असायची, ॲमेचर्स लोकांच्या बाबतीत खूप आपुलकीने बोलायची, असं होतं. आणि तो एक खूप म्हणजे अविस्मरणीयच प्रसंग होता. आणि त्याच्यानंतर हे काम करता करता ह्या ही सगळी टीम संध्याकाळी त्यांच्या रिहर्सलला जायची, आणि घरात मी एकटाच असायचो, आणि त्यांचा तो खानसामा प्रदीप जी को जो चाहिए वो देना चाहिए, चाय बाय खाने पिणे का अत्ते तरीकेचे बंदोबस्त होणार चाहिए, असं तिने रायना वॉर्निंग देऊन गेले होते. आणि हे करता करता एके दिवशी काय झालं, प्रसंग मोठा आहे म्हणून मी सांगतोय तो, एके दिवशी काम करता करता काय झालं, त्यांच्या घरामध्ये एक पार्सल येऊन पडलं होतं. ते पार्सल पडलं होतं, आता ते बरेच दिवस उघडलं नव्हतं. मग त्यावेळी तो फरहान खान आला, त्या खोलीत तो वावरतच होता त्या रूममध्ये. तर त्याने म्हटलं अंकल एक पार्सल आम खोले नाही, खरं त्याकडे कॉलेजला बसेन झेव्या, म्हटलं ठीक आहे. तर त्याने ते पार्सल उघडलं, त्याच्यामध्ये एक म्युझिक सिस्टीम होती. तर म्युझिक सिस्टीम तो मला त्या विचारतोय तो उससे कैसा लगाना है, म्हणजे देखो इलेक्ट्रॉनिक आयटम के बारे में मुझे कुछ मालूम नहीं है, उसमें इंस्ट्रक्शन मॅन्युअल होगा, वो खोल के पडी आहे ना जाणे. त्याने ते उघडलं वाचलं आणि कथा कट्टी लागलं. मग त्याने एक कॅसेट टाकली, पूर्वीची जी रिबनवाली कॅसेट सीडी नव्हत्या, ती छोटी कॅसेट टाकली, त्या कॅसेट मधलं गाणं लागलं. आणि ते गाणं लागल्यानंतर बेडरूम मधनं जावेद अख्तर नाचत बाहेर आले, आणि मी त्यांना बघून अवाज झालो, ह्यांना मी बघितलं कधी येऊन झोपले असतील, कारण ते आदल्या रात्री येऊन झोपले होते बेडरूम मध्ये. तो त्यांनी लाऊड केला होता आवाज, एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे गाणं, त्यांचंच गाणं त्यांनी त्यांच्या मुलाने ते कॅसेटवर लावलं. आणि ते गाणं इतकं लाऊड झाल्यावर त्याने ते बेडरूम मध्ये ऐकल्यानंतर ते धावत आले, आज मेरे बेटे बढिया काम किया करून त्यांनी केलं. आणि ते ती व्यक्ती मी समोर बघून मी एकदम अवाक, अरे बाप रे, साक्षात जावेद अख्तर समोर. आणि त्याच्याही पूर्वी आम्ही जेव्हा जेवणाला बसायचो लंचला वगैरे दुपारी, तेव्हा पण ह्या सगळ्या एकट्यांचे बडे बडे सेलिब्रिटी मी त्या राऊंड टेबलवर बसून त्यांच्याबरोबर जेवलेलो आहे. अगदी त्यावेळी माझ्या शौकत अली भेट झाली, त्यांचे शायर कैफी आझमी त्यांची, म्हणजे मला त्यांच्या चरणाचा स्पर्श करता आला. डर जावेद सिद्दीकी स्क्रीन प्ले रायटर, हे असे सगळे मोठे नेहा शरद वगैरे सगळी त्यावेळी रिअल सगळं तिथे यायची. हा सगळा कंपू बसला होता, बस
मस्तपैकी आमचं ते काम झालं. माझ्या नंतर मला नेहरू सेंटरला तो परफॉर्मन्स करायचा होता 75वं वर्ष, त्याच्यासाठी आम्ही तिकडे गेलो. तिकडे पण त्यांचे फोटो बिटो सगळे डिस्प्ले करायचे होते, त्याच्यावर चांगल्यापैकी रायटिंग करायचं होतं, ते सगळं मी करून दिलं. फक्त पोडियमवर नेहरू सेंटर आहे ते झाकायचं होतं. तिकडनं फोन आला, शमाना मॅडम तो फोन आला की वो प्रदीप से करवा के लिया क्या काम. तर मी म्हटलं मला काहीच माहित नव्हतं. त्याच्यानंतर मग तिकडनं ऑडिटोरियम मधनं फारुख शेख आले, प्रदीप पाटील किधर बैठे है, प्रदीप पाटील किधर बैठे. तो ना क्या हुआ, हात त्यांनी मला हात पकडला, पहिले मिनिट असा चलो हात धरून मला नेहरू सेंटर स्टे करून, ये जो नेहरू सेंटर उसमें आपला इफ्ता का नाम लिखना है. मग मी बाहेर आलो, मी माझ्या पेंटिंग स्किल मी ते केलं, त्याची कळलं. परत तिकडनं फोन आला, हो गया क्या, त्यावेळी मोबाईलचं पण नव्हतं की फोटो काढून तिला पाठवा म्हणून केलं. हा सगळा त्यांचं सानिध्य मला लागलं, म्हणजे हा अविस्मरणीय. पण तरी पण एक बारीकचा प्रश्न आहे, तुम्ही जे ते पार्सल आलेलं फॅक्स आलेलं ते 50 हाताने केलं? हो, हाता मॅन्युअली केलं, मॅन्युअली केलं सगळं. 50 पोस्टर होणं तो मॅटर सेम होता सगळ्या पोस्टरवर, की बाबा सगळ्यांचं इन्व्हिटेशन होतं ते, की सगळ्या कॉलेजच्या ग्रुपनी त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह येऊन त्यांनी तो 50वं वर्ष ह्या लोक इतकी काय काय केलेलं आहे 50 वर्षात, इतकी खूप आर्टिस्ट सिनेसृष्टीला दिलेले आहे, तर त्याचा एक आढावा त्यांनी घेतला होता आणि तो किस्सा खूप छान. त्याच्याही पलीकडे आणखी काय तर आणखी सांगतोय. नंतर होतं तुम्हाला अमृताचा शो होता शिवाजी मंदिरला, पहिला मराठी थिएटरला तो शो झाला, फारुख शेख आणि शबाना आझमी यांचा तो शो होता. आणि मी माझं तिकीट काढून गेलो होतो, तिकीट 15 मिनिटात फुल झाले होते. तिकीट आलो, बसलो आणि नंतर शो बघितला. शो बघितल्यावर मी ठरवलं मॅडमना जाऊन भेटूया. तेव्हा मी मॅडमना आलो, पण तिथे शो झाल्यानंतर त्यांना भेटायची खूप गरजे झाली होती. त्या ग्रीन रूमच्या दरवाजा उभं राहून सगळ्यांना भेटत होत्या. मी विंगीजवळ कोपऱ्यात असा उभा होतो, त्यांची नजर माझ्याकडे गेली. क्यू प्रदीप जी आप इतने दूर क्यू हो, अपना 58 का इव्हेंट होने के बाद आप हमें मिलने नहीं आए. बाकीचं सगळं ऑडियन्स माझ्याकडे बघायला असं झालं. प्रोजेक्ट आहेत एक, आता जस्ट मी आता मधुरा वेलणकरांचं मधुरव केलं, मराठी भाषेवरचं एक अतिशय उत्कृष्ट स्क्रिप्ट आहे. म्हणजे मी या तुमच्या चॅनलद्वारे प्रेक्षकांना सांगेन की ते बघा स्क्रिप्ट. मराठी 1000 वर्षापूर्वीची मराठी कशी होती ते तुम्ही बघवाण आहे. आणि सन्मानाची गोष्ट अशी आहे की त्याचा एक प्रयोग आम्ही राजभवनला राज्यपालांच्या समोर केला गेल्या आठवड्यामध्ये, त्यांची पण आम्हाला दाद मिळाली. तुम्ही वेळात वेळ काढून मला वेळ दिलात आणि माझ्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल द भारती परभार शो तर्फे मी आपले अत्यंत आभारी. धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टना द भारती परमार शो तर्फे भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, माझा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवणार आहातच, आणि नियमितपणे पाहत राहा द भारती परमार शो. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.